नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सीच्या नवनवीन व लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व त्यानंतर बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे सर्व लेटेस्ट अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील हो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बरोबर वाचलेला आहात जवळजवळ दोन हजार विद्यार्थ्यांच्या हातात परीक्षा पास झाल्याचा निकाल असता पण आता हे जे कसे निर्णय घेतले जातात ते कोणत्या बेसिसवर नक्की घेतले जातात ते कळायला कोणताच मार्ग नाही आहे एकतर या कोरोना व लॉकडाऊनच्या काळामध्ये एक्झाम्स होत नव्हत्या आता परीक्षा व्हायला लागलेत तर विद्यार्थ्यांना अशा निर्णयाचा फटका बसतो आहे नेमका हा निर्णय काय आहे आणि हे दोन हजार विद्यार्थी नेमके कसे पास झाले असते व पास होऊन कसे ना ते नापास आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन नक्की प्रेस करा आता विद्यार्थ्यांचं म्हणणं काय पहा नेमका अन्याय व नेमका विद्यार्थ्यांना फटका कोणत्या निर्णयाचा बसला आहे आपण अठरा एकोणीस आणि वीस ची आकडेवारी कंपेयर करणार आहोत पण या वर्षीच्या रिझल्टमध्ये एसओ आणि एस टी आयसाठी पदांच्या जवळजवळ एकोणीस पट विद्यार्थी मुख्य परीक्षा देणार आहेत पण पी एस आयसाठी तसं झालं नाही सोळा ते साडेसोळा पटच विद्यार्थी मुख्य परीक्षा देणार आहेत ते झालं वर्षीसाठी पण मागची दोन वर्षं जर तुम्ही या वर्षाशी कम्पेअर केलेत तर तुम्हाला कळेल की या वर्षीच पी एस आयच्या मुख्य परीक्षेसाठी कमी विद्यार्थ्यांना सिलेक्ट केलेलं आहे मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षीची आकडेवारी तुमच्या पाहता दोन हजार अठरा साली पदं किती होती तीनशे सत्त्याऐंशी आणि क्वालिफाईड कॅन्डिडेट सात हजार सहाशे अठरा म्हणजे रेशिओ काय होता एकोणीस पॉईंट अडुसष्ट पट विद्यार्थी मेन्स देणार होते पदाच्या ओके दोन हजार अठरा साली आता एकोणीसचा डाटा बघा किती पदे होती चारशे शहाण्णव आणि क्वालिफाईड कॅन्डिडेट्स नऊ हजार सहाशे चौऱ्याण्णव रेशो कितीचा झाला मग एकोणीस पॉईंट चोपन्न आता जरा दोन हजार वीसच्या आकडेवारीवर नजर टाका पोस्ट किती आहेत सहाशे पन्नास क्वालिफाईड कॅन्डिडेट्स दहा हजार नऊशे ऐंशी रेशो कितीचा झाला सोळा पॉईंट एकोणनव्वद वरचा जो साडे एकोणीसपर्यंतचा रेशोचा गॅप आहे त्या गॅपमध्येच दोन हजार विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत म्हणजेच जर अठरा आणि एकोणीसला जेवढे पट विद्यार्थी घेतले तेवढे पट जर या यावर्षीसुद्धा घेतले असते तर जवळजवळ दोन हजार विद्यार्थी या लिस्टमध्ये असते आणि त्यांच्या हातात पास असण्याचा निकाल असता ते उत्तीर्ण झाले असते पण आज तेच विद्यार्थी नापास झालेले आहेत व परीक्षा प्रक्रियेच्या बाहेर फेकले गेलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो तुमच्या कमेंट्स नक्की नोंदवा व व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू व्हेरी मच